स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी, रोजगारक्षम होण्यासाठी युवकांनी कौशल्य प्रशिक्षणाची कास धरावी, असे आवाहन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना केले. लायन्स क्लब ऑफ पनवेल, यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स, पिल्लेस ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सनल मॅनेजमेंट रायगड विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पनवेल येथील पिल्लेस इन्स्टिट्यूटमध्ये जागतिक युवा कौशल्य दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदारांनी केंद्र सरकारने नॅशनल स्किल्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन तसेच एम्प्रेंटिस योजनेच्या माध्यमातून युवा वर्गाला उपलब्ध करून दिलेल्या ऑन द जॉब ट्रेनिंगच्या सुविधेचा युवकांनी मोठ्या प्रमाणात लाभ घ्यायला हवा असे म्हणाले. यावेळी कौशल्य विकास प्रशिक्षणात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आमदार प्रशांत ठाकूर तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. तसेच लायन्स क्लबचे फर्स्ट VDG लायन संजीव सूर्यवंशी आणि सेकंड VDG लायन प्रवीण सरनाईक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच प्रसिद्ध प्रेरणादायी व्याख्याते आणि ज्येष्ठ मनुष्यबळ व्यवस्थापन तज्ज्ञ JB काबरा आणि यशस्वी अकॅडमी फॉर स्किल्स संस्थेचे संचालक राजेश नागरे यांनीही आपल्या मनोगताद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी राजेश नागरे आणि JB काबरा यांच्या हस्ते अप्रेंटिस योजनेतून ऑन द जॉब ट्रेनिंग यशस्वीरित्या पूर्ण करून विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी प्राप्त झालेल्या युवक युवतींना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले. या कार्यक्रमाला लायन्स क्लब ऑफ पनवेलचे अध्यक्ष SG चव्हाण, लायन मिलिंद सूर्यवंशी, लायन्स क्लब ऑफ पनवेलचे रिजन चेअरपर्सन सुयोग पेंडसे, ज्योती देशमाने, GLT कोऑर्डिनेटर नागेश देशमाने, हेमंत ठाकूर, खजिनदार मनोज म्हात्रे, प्रमोद गजहंस, अलका चव्हाण, शोभा गिल्डा, लायन्स क्लब ऑफ वाशीचे अनुभव जैन, डिस्ट्रिक्टचे विजय गणत्रा, यशस्वीचे कॉर्पोरेट कम्युनिकेशनचे योगेश रांगणेकर, पिल्लेस कॉलेजचे प्रोफेसर डॉ प्रशांत लोखंडे, निवेदिता मॅडम, प्रोफेसर नितीन कुमार मोरे यांच्यासह मान्यवर आणि विद्यार्थी उपस्थित होते. सगळ्यात आधी हा वर्ल्ड यूथ स्किल डे हा साजरा करत असल्याबद्दल लायन्स क्लबचं विशेषत्वानं आणि सर्व संस्थांचं मनापासून अभिनंदन करतो. जसं आपल्याला सरांनी बोलताना सांगितलं की 2014 सालापासून वर्ल्ड यूथ स्किल्स डे साजरा करायला सुरुवात झालेली आहे आणि असे तर वर्षभरामध्ये आपण फादर्स डे, मदर्स डे आणि वेगवेगळे डे आपण साजरे करत राहतो, पण या साजरे करत असलेल्या दिवसांच्या मध्ये तो दिवस संपला की त्याच्यानंतर त्या दिवसाचं औचित्य संपून जातं. एक असं औचित्य आहे यूथचं आणि स्किल्सचं की त्याच्याशिवाय आपल्याला अलीकडच्या काळामध्ये एकही दिवस पुढे चालत नाही. बऱ्याच वेळेला आपण सगळेच जण एक पर्टिक्युलर डिग्री घेऊन पुढे जात होतो आत्तापर्यंत, आणि ती डिग्री घेतल्यानंतर जर आम्ही पुढे काही शिकायची तयारी दाखवली नाही तर एका ठराविक कालावधीनंतर आपली प्रगतीच होत नाही. आज परिस्थिती याच्या उलटी झालेली आहे की आम्हाला सतत काही ना काहीतरी स्किल्स आम्हाला शिकावे लागतात, आम्हाला सतत अपग्रेड व्हावं लागतं आणि त्याच्यातून आम्हाला पुढं जायचं आहे तर यासाठी अलीकडच्या काळामध्ये ही अत्यंत आवश्यक अशा पद्धतीची गोष्ट बनलेली आहे. आणि म्हणूनच आज आपण पाहतोय एकीकडे नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे, या सरकारनं सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी न्यू एज्युकेशन पॉलिसी आणली की ज्याच्यामध्ये शाळेच्या एजपासून वेगवेगळ्या पद्धतीचे स्किल्स आपल्यामध्ये इम्बॅब झाले पाहिजे, याच्यासाठी सरकार पॉलिसी आणतंय. आता वेगवेगळ्या संस्थांना या दृष्टिकोनातून आपल्या अभ्यासक्रमामध्ये तो बदल करावा लागणार आहे. खरं तर आपण सर्वच जण जे युवक या ठिकाणी उपस्थित आहे आपण सातत्यानं आपण नवनवीन काही ना काहीतरी शिकत राहतो. कोणी आपल्याला सांगितलं की शिकलं तर तुला मार्क मिळतील, तर एखादा बंडखोर प्रवृत्तीचा असेल तो मार्क मिळवण्यासाठी मला शिकायचं नाही म्हणून त्याच्या उलटं जाईल, पण मला हे स्किल शिकल्यामुळे लाईफमध्ये काहीतरी उपयोग होणार आहे त्याचा मला खात्री आहे की निश्चितपणानं लोक आज त्याचा स्वीकार करायला तयार आहेत. 2020 साली जेव्हा कोविड आला, कोविडच्या कालावधीमध्ये जग घरी बसलं, ते जग घरी बसल्यानंतर आपण विचार करून बघा आपापल्या घरामध्ये लहान मुलं आहेत जी शाळेत जातात, ज्यांना याच्यापूर्वी फोन हातात मिळत नव्हता,
तो सगळ्यात जास्त घरातल्यांचा फोन त्यांच्या हातात गेला. एक नवीन स्किल ते लोक शिकले आणि ऑनलाईन ट्रेनिंग त्या सगळ्या लोकांचं सुरू झालं. जे वयस्कर मंडळी आहेत की ज्यांना कोमोर्बिडिटी असू शकते आणि त्याच्यामुळं घरातल्या लोकांनी चिंता केली की तुम्ही आता घराच्या बाहेर जायचं नाही, आणि काही मंडळी तर अशी अस्वस्थ व्हायला लागली की घराच्या बाहेर जायचं म्हणून नाही म्हणजे काय, काही लोक रिटायर झाले 60 झाले पण त्यांना रोज घराच्या बाहेर पडल्याशिवाय चैन पडत नाही, इतका त्यांना कामाचं वर्कहोलिक असा शब्द आहे कामाची सवय असते. मग अशा वेळेला त्यांना अडवायचं कसं, त्यांना सुद्धा ऑनलाईन मिटिंग्स, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग हे सगळे पर्याय आले. आणि आपण पाहतोय की याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणावरती या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अस्तित्वात होत्या, त्याचं इन्फ्रास्ट्रक्चर तयार होत नव्हतं, त्याचा स्वीकार करायला तयार नव्हतो. आता या व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अनेक ठिकाणी सतत चालू झाल्या, अनेक कॉलेजेसमध्ये, अनेक इन्स्टिट्यूट्समध्ये आता ऑनलाईन आणि ऑफलाईन कोर्स याचं इंटिग्रेशन व्हायला लागलं आहे. आणि तुम्हाला फक्त परीक्षा देण्यासाठी म्हणून कदाचित आता कॉलेजमध्ये जावं लागेल अशा पद्धतीचे पूर्णपणे ऑनलाईन कोर्सेससुद्धा अवेलेबल झाले. 2 वर्ष परीक्षासुद्धा सगळ्या ऑनलाईन झाल्या. आमच्या घरातले बरेच जण 10वी 12वी सटकले त्याच्यामधून, आणि आता आरामात ते सगळे लोक ग्रॅज्युएशनची नैया पार करून आता पुढे गेलेले आपल्याला पाहायला मिळतात. कोविडची बॅच असं सुद्धा काही लोकांना त्यांना म्हणतात, पण शेवटी आपल्याला ही परिस्थिती खूप काही शिकवत असते. आज या परिस्थितीमुळे आपण जे स्किल्स शिकलो त्या स्किल्सचा सुद्धा आपण विचार केला पाहिजे. पूर्वीच्या काळी घरामधल्या आपल्या आईला, मोठ्या बहिणीला मोबाईल कसा ऑपरेट करायचा कळत नव्हतं, ऑनलाईन पेमेंट ही खूप दूरची गोष्ट होती. आता रस्त्यावर त्या भाजीवालीकडे सुद्धा QR कोड आहे, त्या QR कोड स्कॅन करून खिशात पैसे नसताना सुद्धा आपण दिवसभर खिशात रुपयाची नोट नसेल तरी सुद्धा सर्व्हाइव्ह होऊ शकतो आपल्या देशात किमान. हे अजून सुख बाकीच्या देशांमध्ये, बाहेरच्या देशांमध्ये तितकंसं नाही आहे. तिथं तुम्ही ऑनलाईन पेमेंट मोबाईलवरून नाही करू शकत आहे, तुम्हाला क्रेडिट कार्ड तरी त्याच्यामध्ये लागणार आहे. पण तुमच्या खिशात बटवा नसला पण मोबाईल असला तर इन इंडिया यू कॅन सर्व्हाइव्ह. या अशा पद्धतीचे स्किल्स आपण ॲडॉप्ट करत गेलो, टेक्नॉलॉजी आल्या, लोकांनी याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं कुठे ना कुठेतरी स्टार्टअप सुरू केले, आणि या स्टार्टअपच्या आधारे आज आपला देश प्रचंड प्रमाणामध्ये आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करताना आपल्याला पाहायला मिळतो. या सगळ्याच्या पाठीमाग जर सगळ्यात मोठं असं काही जर कारण असलं तर हे आहे की ते स्किल आत्मसात करायची, कौशल्य आत्मसात करायची आमची तयारी. महाराष्ट्राची कौशल्याच्या बाबतीत आधारित स्किल डेव्हलपमेंट युनिव्हर्सिटी याची स्थापना करायचं राज्य सरकारनं ठरवलं, त्याच्यासाठी सेंटर निवडले पनवेल. पनवेल ITI जी जागा आहे त्या जागेमध्ये मागे भूमिपूजन झालंय, त्या कामाला सुरुवात झालेली आहे. आणि आता त्या ITI वेगळी इमारत उभी राहील, त्याच ठिकाणी स्किल युनिव्हर्सिटी महाराष्ट्राची ही पनवेलमध्ये डेव्हलप होणार आहे, आणि मग नंतर ती बाकीच्या ठिकाणी जाणार आहे. अर्थात हे सरकारचं पाऊल आहे. प्रायव्हेट क्षेत्रामध्ये आपण खूप अन्य वेगवेगळ्या पद्धतीच्या संस्था या बाबतीमध्ये पुढे गेलेल्या आहेत, आपल्याला त्याचा वापर करत आपल्याला पुढं गेलं पाहिजे.